आणि एक महत्वाची बातमी मुंबईतूनच समोर येते. दिवा ठाकुरली डोंबिवली कल्याण स्थानकामध्ये मागील 2 तासापासून प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. फलाट क्रमांक 3 वरती ही प्रचंड गर्दी दिसून येते. रेल्वे पोलीस गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे डोंबिवली स्थानकावरती ही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. गाड्या उशिरा असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. मध्य रेल्वेच्या लोकल सध्या 10 ते 20 मिनिटं उशिरानं सध्या धावत आहेत. दरम्यान रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. डोंबिवली आणि ठाण्याहून प्रत्येकी 3 मिनिटांनंतर विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. आपण बघतोय दिवा ठाकुरली डोंबिवली कल्याण स्थानकामध्ये मागील 2 तासांपासून प्रवाशांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो कशा प्रकारे या स्थानकांवरती गर्दी आहे आणि फलाट क्रमांक 3 वरती प्रचंड गर्दी दिसून येत होती. रेल्वे पोलीस गर्दीवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सध्या करतायत आणि गाड्या सध्या उशिरा आहेत. गाड्या उशिरा असल्यामुळे प्रवाशांना या ठिकाणी खरं तर नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. मात्र आता मध्य रेल्वेने एक निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे या ठिकाणी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलेला आहे. आपण बघतोय डोंबिवली स्थानकावरील ही दृश्य पाहतोय. दिवा ठाकुरली डोंबिवली कल्याण स्थानकामध्ये मागील 2 तासांपासून प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. ही गर्दी तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकलसाठी प्रवाशांची गर्दी आहे. आपण बघतोय दरम्यान रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि डोंबिवली आणि ठाण्याहून प्रत्येकी 3 मिनिटांनंतर विशेष लोकल ही आता सोडली जाणार आहे.